पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवून अतिक्रमणांवर कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार, शिवसेनेची निवेदनाद्वारे इशारा. पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे धोकादायक खड्डे तातडीने बुजवावे आणि अतिक्रमण हटवावी, अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. या संदर्भात शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत काका शेळके यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की शहरातील रहदारीच्या अशा पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यान अनेक मोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे, अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर खड्ड्यांमुळे अनेक लोकांना आजपर्यंत आपला जीव गमवावा लागला, त्यातच भर म्हणून तो रस्त्यालगत अनेक छोटे मोठे अतिक्रमणे वाढलेले आहे. सदर सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे अतिक्रमण हटवावे आणि रस्त्यावरील खड्डे बुजवावे, जेणेकरून भविष्यात लोकांचे प्राण वाचतील. पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यान सर्व छोटे मोठे अतिक्रमणे काढावीत आणि सर्व खड्डे बुजवावे. जर 15 दिवसात ही कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हायवेवर रस्ता बंद करण्याचा इशारा चंद्रकांत शेळके यांनी दिला. यावेळी अनिकेत कराळे, विशाल शितोळे, मयूर गायकवाड, रवींद्र राऊत, तुषार यादव, अमल बागडे, अनिकेत ओझा आदी उपस्थित होते. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवी गा, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.